सर पुढे सर पुढे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्फत महायुतीच्या सरकारच्या मार्फत आणली आणि विशेष करून आर्थिक बहीण या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत महिलांच्यापर्यंत कसा पोहोचेल याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. चिपळूणसारखं महत्त्वाचं शहर कोकणातील त्या शहरातल्या पुराचा प्रश्न सोडच्या दृष्टीकडून त्यांनी जी काही पावलं उचललं मला विश्वास आहे की पुढच्या काळातील पूरमुक्त चिपळूण आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी स्वच्छ शहरासाठी त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. अशा निगर्भी शांत संयमी संवेदनाशील अशा नेतृत्वाला चिपळूण संमेश्वरवासीय पक्षाला प्रमोरती पाठिंबा देतील. महायुतीचे सर्वच आमचे घटक पक्ष त्यांच्या पाठी स्वीकारतील विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला. महायुतीचे सर्वच कार्यकर्ते अतिशय उत्साहात आज इथं आले. एक दिवसाच्या नोटिसेद्वारे काल आमची बीजेपी असेल शिंदे गटाची असेल मीटिंग झाली आणि त्याच्यानंतर सगळ्यांना कळवण्यात आलं. तरी देखील उत्स्फूर्तपणे स्वतः प्रत्येकजण स्वतःच्या ह्याच्यावर इथं आज एवढ्या मोठ्या संख्येने आला. भर दुपारची वेळ आहे, 11 वाजताला आपली मिरवणूक सुरू झाली आणि आता जवळजवळ 1-1.5 वाजलेले अशा भर उन्हात एवढ्या प्रेमापोटी एवढे लोक आले हे खरं म्हटलं तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण महायुती अभेद्य आहे, त्यामुळे विजयाबद्दल कुठची शंका असणार. सर महायुती अभेद्य असं म्हणताय, मात्र आरपीआयचा एकही इथं कार्यकर्ता दिसला नाही. आरपीआयचे कार्यकर्ते होते, सकाळी होते, आता सुद्धा राजू जाधव वगैरे फॉर्म आले होते. कारण शेवटी तिथे तटकरे साहेब आले, त्यांना लगेच जायचं असल्यामुळे आम्ही सभाच्या बोलायच्या ऐवजी फॉर्म भरायला आलो. कुठले बघितले असेल तर महिला भगिनी असतील, बाकीची मंडळी असेल, ही सगळी सर्वसामान्य ग्रामीण भागात जास्त काम करणारी सगळी मंडळी आहे. शहरात देखील ज्या पद्धतीने आज तुम्ही सर्वसमावेशक दृष्ट्या लोक बघितली तर त्याचा एक वेगळा परिणाम आजच्या ह्याच्यात सगळ्यामधून. तुम्हाला माहिती आहे पवन तलावाचं काम आता पूर्ण होत आलेलं आहे, अनेक रस्ते पूल झालेले आहेत, शहरातली अनेक कामं पूर्णत्वात गेलेली आहे. ह्या शहराची 155 कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना टेंडर होऊन वर्क ऑर्डर देऊन त्याचा कार्य आरंभाचा आदेश झालेला आहे. आता एखादं काम तुम्ही असं सांगा की ते काम खोटं आहे किंवा ते काम चुकीचं आहे असं त्यांनी मला जाहीररित्या सांगून द्यावं, त्यांच्यासमोर मी काय सांगायचं ते सांग. ओके, त्यामुळे शेखर निकम आमदार होणार आहेत, शेखर निकमांना यांना उमेदवारी मिळाले याचा आम्हाला अजिबात त्याच्या नाराज आहे. मला त्यांना मी अभिनंदन केलेलं आहे, त्याबद्दल मला निश्चितपणे आनंद आहे. कोणीतरी आमदार हा होणार, अरे परंतु ह्या जी परिस्थिती निर्माण झाली ती शेखर निकम यांनी निर्माण केलेली नाही किंवा सदानंद चव्हाण यांनी निर्माण केलेली नाही. ही परिस्थिती उद्भवलेली आहे समोर, ही ओव्हरऑल पक्षांच्या वरच्या रणनीती किंवा त्यांच्या ज्या घडलेल्या घडामोडींमध्ये उडा आणि त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी सदानंद चव्हाण यांना उमेदवार मिळावी की त्यांना आमदारपद व्हावं हे महत्त्वाचं मुळीच नाही. कारण मी 2 आमदारकी या ठिकाणी बोललेली आहे आणि आमदारकीचे फायदे तोटे सुद्धा अनुभवलेले आहेत आणि सगळं काय गोष्टीतनं मी केलेलं आहे. मला त्याच्याबद्दल काय नाही, मला जी तुम्ही नाराजी जी म्हणाला ती नाराजी यांना उमेदवार मिळाल्याची नाही. त्याला मी त्यांचं अभिनंदन ज्यावेळी केलेलं आहे त्यांचा एबी फॉर्म घ्यायच्या आधी नाही. असं जरी असलं तरी सदानंद चव्हाणावर अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला? मी असं म्हणणार नाही सदानंद चव्हाणावर अन्याय झाला नाही, शिवसेनेवर झाला. सदानंद चव्हाण व्यक्ती महत्त्वाची नाही ह्या ठिकाणी. शिवसेना म्हणून इथं प्रबळ असताना, त्यांची कॅपॅसिटी असताना, त्यांचा मतदार असताना ह्या ठिकाणी त्यांना संधी मिळालेली नाही. ह्या ठिकाणी जर समजा शिवसेनेचा कोणी उमेदवार असो त्याला जर इथं संधी मिळाली असती तर आज या ठिकाणी तो आमदार निवडून येऊ शकत नव्हता का? तुम्ही त्याच प्रश्नाचं उत्तर त्या नाराजीचे परिणाम निवडणुकीत दिसतील का? नाही माझे मी ज्या ते ज्या आता या ठिकाणी आमचे सदानंद चव्हाणचा इतिहास तुम्ही पाहिजे त्यांनी त्याच्यापूर्वी सुद्धा मी जर मग आलोच नसतो, मला यांचं नाही काम करायचं किंवा मला यांच्यावर नाही जायचं, मला जेवढी जबाबदारी देईल तेवढी मी पक्षात देईल. परवा तुम्ही म्हणाला त्या दिवशी नाराजी मी मुंबईला गेलो होतो ते नाराजी म्हणून गेलो. ठीक आहे, मी मुंबईला माझ्या दृष्टीनं मी मुख्यमंत्री मोदींची भेट घ्यावी या उद्देशाने धन्यवाद. मध्ये पण इच्छुक होतात किंवा प्रयत्न करत होतात होतो
आणि असं होतं की बा चिपकूंना मला संधी मिळत नसे तर मला गावकरला जरी तुम्ही दिलीत त्यांनी विचारलं म्हणून मी नाही आणि पक्षानं मला विचारलं आमचं जे काय रवींद्र पाटील आले त्यांनी विचारलं त्यांनी विचारल्यानंतर मी त्याला उत्तर दिलं की बा मी जर तिथे मला संधी दिली तर माझी तयार